नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। आत्ताच्या घडीची मोठी बातमी आहे, जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असताना चिंता करणारी बातमी हाती आली आहे। दोन दिवसानंतर दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली असून जिल्ह्यात आज 758 रुग्णांची नोंद झाली आहे। संगमनेर, पाथर्डी आणि पारनेर या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत। जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 18 खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 338 आणि अँटीजेन चाचणीत 402 रुग्ण बाधित आढळले आहे। तर मनपा हद्दीत 46, संगमनेरमध्ये 119, पाथर्डीमध्ये 86, पारनेरमध्ये 78, कर्जतमध्ये 77, शेवगावमध्ये 54, अकोलेमध्ये 46, मनपा हद्दीत 46, नेवासामध्ये 43, श्रीगोंदामध्ये 36, कोपरगावमध्ये 35, श्रीरामपूरमध्ये 34, राहतामध्ये 25, नगर ग्रामीणमध्ये 25, जामखेडमध्ये 25, राहुरीमध्ये 18, इतर 10, भिंगारमध्ये 1। या बातमीसह आपण इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।